तर बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा मका उत्पादनाकडे बऱ्यापैकी वाढलेला आहे. आणि मका उत्पादनाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पण अभ्यास चांगला आहे की बियाणं हे 6 इंचापासून ते 9 इंचापर्यंत 10 इंचापर्यंत पडलंच पाहिजे. मग त्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून कंपनीने मक्यामध्ये 4 खाची 5 खाची 6 खाची 7 खाची 8 खाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 4, 5, 6, 7 आणि 8 अशा 5 प्रकारच्या गोल मक्याच्या प्लेट आहेत. गोल मका दाना असतो. हां, जसं मक्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोल मका त्याचा आकार वेगळा येतो, चपट्या मक्याचा आकार वेगळा येतो. आणि गोल मक्यानं चपटा होईल मका होईल असंही नाही, आणि चपट्या मक्यानं गोल मका होईल असंही नाही. तर त्यामुळं आम्ही दोन्ही बियाणाचा लांबी रुंदी जाडी ही वेगवेगळी असल्यामुळं गोल मक्यासाठी आम्ही वेगळ्या प्लेट ठेवलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांना उपलब्ध केलेल्या आहेत. आणि चपट्या मक्यासाठी सुद्धा तेवढेच ऑप्शन आहेत, 4, 5, 4 खाची 5 खाची 6 खाची 7 खाची आणि 8 खाची. तर अशा पद्धतीनं ह्या पण 5 प्लेट आहेत. बरं, हे देत असतानाच मागील 2 वर्षापासून एक आम्हालाही अनुभव आला आणि शेतकऱ्यांचाही अनुभव असा आहे की गोल मक्यामध्ये आता बऱ्यापैकी लहान बियाणं पण येत आहे. मिक्स येतं किंवा पूर्वी जे गोल बियाणं यायचं त्याच्यापेक्षा आत्ता जे नवीन वाण बऱ्याच कंपन्यांनी विकसित केलेले आहेत त्याच्यामध्ये बियाणाचा आकार फार लहान आहे. हां, तर त्याच्यासाठी परत आपण त्या लहान बियाणासाठी आपण 5, 6, 7 आणि 8 अशा 4 प्रकारच्या परत आपण प्लेट दिलेल्या आहेत. हा एवढं लहान बियाणं आहे आणि आपण जर त्यांनी जुनी तो गोल मका लिहिलेली प्लेट जर वापरली तर ह्याच्या एका खाचामध्ये 2 बियाणं बसतं. हे एका खाचं 2 बियाणं बसतं. मग ते दाट होत आहे, कुठलं चांगलं येत नाही आणि चांगलं येत नाही, एका जागी 2 एका जागी 3 असं होत आहे. तर त्यासाठी मग आपण हा प्रयोग केलेला आहे किंवा ही एक नवीन प्लेट विकसित केलेली आहे ज्याच्या ह्या खाचाचा आकार हा बियाणाच्या आकारानुसार आपण बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये परत 4 प्रकारच्या प्लेट आपण शेतकऱ्यांना देतो. गोल मक्यामध्ये, चपट्या मक्यामध्ये अजून लहान बियाणं आलेलं नाही. आणि अजून एक, गोल मक्यामध्ये सुद्धा गोल मक्यासोबतच बऱ्याच वेळेला थोडा बहुत चपटा मका किंवा थोडं ठोकर बियाणं येतच, कारण बीजोत्पादनामध्ये किंवा ते बियाणं ज्यावेळेस मार्केटमध्ये येतं तर बऱ्याच वेळा उगवण क्षमता हा फार मोठा निकष असतो. उगवण क्षम असेल तर मार्केटमध्ये मोठा असो. तर ही जी नवीन प्रकारची प्लेट आहे ज्याच्यामध्ये गोल मका आणि आपण त्याला 5 खाची आणि पुढे यन लिहून देतो म्हणजे नवीन न्यू. तर त्या प्लेटमध्ये गोल मका असेल किंवा थोडं बोल्ड बियाणं असेल किंवा थोडा बहुत चपटा मका जरी असला तर हे तिन्ही प्रकारचं बियाणं ह्या प्लेटमधून आपल्याला लागवड करता येतं. तर अशा पद्धतीनं गोल मक्यामध्ये आपल्याला 5 आणि नवीन प्रकारचं 4 असं 5, 9 प्रकारच्या प्लेटचं आपण त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शन दिलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं चपट्या मक्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्या की चाऱ्याची वगैरे जी मका येते आफ्रिकन टॉल वगैरे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चपटा मका किंवा ठोकर बियाणं असतं. तर त्याच्यासाठी मग 4, 5, 6, 7 खाची आणि 8 खाची असे 5 ऑप्शन आपण शेतकऱ्यांना दिलेले आहेत. हा चाऱ्याचे आणि एकंदरीत स्वीट कॉर्नसाठी जी आहे ही 5N वाली जी प्लेट आहे, 5N हा ही 5N प्लेट आहे. किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की तुरीची जी प्लेट आहे ती प्लेट सुद्धा स्वीट कॉर्नला बऱ्यापैकी चांगली चालते. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा जे जुने शेतकरी आहेत किंवा जे थोडे प्रगतशील आहेत बियाणं आणल्याबरोबर एका बॉक्समध्ये बियाणं टाकणं त्याला कुठली प्लेट सुटेबल होईल ती प्लेट लावणं चाक फिरवून पाहणं 10-12 वेळेला आणि ती प्लेट निवडून ते त्या अंतरावर लागवड होईल अशी प्लेट निवडून ते लागवड करू शकतात.